बेडकी आळे ते 12 रोजी ऊस परिषद अध्यक्ष सुभाष चौगुले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन। चिक्कोडी जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उसाला FRP बरोबर एक रकमी दर मिळालाच पाहिजे, उसाला दर जाहीर केल्याविना कारखाने चालू देणार नाही, तर आपल्या उसाला योग्य दाम मिळालाच पाहिजे। आदी मागण्यांच्या नियोजनार्थ बुधवार तारीख 12 रोजी बेडकी आळे येथील BS संयुक्त पदवीपूर्व कॉलेजच्या रत्नपन्न कुंभार सभागृहात सायंकाळी 5 वाजता 21वी विभागीय ऊस परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती चिक्कोडी जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुभाष चौगुले यांनी रविवारी बेडकी आळेतील तारदाळे मळ्यात आयोजित बैठकीप्रसंगी दिली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाश तारदाळे हे होते। स्वागत संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते राजू किचडे यांनी करून गेल्या 20 वर्षांपासून शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या उसाला 3500 वर भाव मिळावा व घामाला योग्य दाम मिळावा म्हणून प्रत्येक वर्षी चालू असलेल्या जनजागृती ऊस आंदोलनाबद्दल सांगितले। या प्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तात्यासाहेब किस्ते आयोजित मेळाव्यासंबंधी माहिती देताना म्हणाले, बुधवारी 12 रोजी आयोजित करण्यात आलेल्या ऊस परिषदेस माजी खासदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब यांच्यासह अजित पवार, सावकार मदनाईक, बेळगाव जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू पवार, आदिनाथ हेमगिरे, सागर कोंडेकर व संघटनेचे इतर मान्यवरही उपस्थित राहणार आहेत। तेव्हा या मेळाव्यास पंचकृषीतील उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले। सगळ्यांच्या इच्छेनुसार हे आम्ही कित्येक वर्ष ऊस परिषद आम्ही मिनी ऊस परिषद कर्नाटक सीमा भागात बेळगावमध्ये घेत असतो। तसंच ह्या वर्षीसुद्धा आम्ही येत्या 12 तारखेला 12 ऑक्टोबर टाईम ठीक 5:30 वाजता आमचे संघटनेचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित राहणार आहेत आणि मी हे पत्रकार माध्यमा मुखांतर सगळ्या शेतकऱ्यांनी आवाहन करतो की 12 तारखेला ठीक 5:30 वाजता हे ऊस परिषद मिनी ऊस परिषद इथं जाहीर जंगी ऊस परिषद होणार आहे। ते ऊस परिषदला सगळे शेतकरी हे सीमावर सगळे बहुसंख्येने येऊन हे ऊस परिषदेला आणि तुमच्या हक्काच्या ऊसाच्या हक्काच्या दाम पैसे मिळवाय पैसे जास्त नाही तर FRP अधिक एक रकमी घ्यायला तुम्ही सगळेजण उपस्थित राहून आम्ही आमच्या संघटनेला व राजशेटीला हात बळकट करण्यासाठी यावं हे विनंती करून अनेक वर्ष आम्ही आंदोलन केले, आमच्यावर केसेस झाला, आम्ही कशालाही न घाबरता ना जात ना पत फक्त शेतकरी हे जात म्हणून आम्ही आजपर्यंत सगळी आमची गावातली म्हणा परगावातले सगळे भागातली भोज बेडक्या सदलगाव शेमनेवाडी शिरदवाड बोरगाव गळतगाव अकोल ह्या सीमा भागातून आम्ही कित्येक वेळा आमच्यावर केसेस झाले आणि तसंच आमच्यावर निर्दोष झालं तर सुद्धा परत आमच्या केसेस होऊ दे काय पण होऊ दे आम्ही संघटना आणि शेतकरी ऊसासाठी बिल्लासाठी आम्ही अहोरात झगडणार आणि आंदोलन करणार। कुठल्याही परिस्थिती आमचं स्वाभिमानी शेतकरी कुठल्याही याच्यात राहणार थांबणार नाही एवढं विनंती करतो आणि तुम्ही सगळी पत्रकार आम्हाला सहकार केलाय आजबद्दल आमचं नाही तर बातमी असू दे काही असू दे आम्हाला तुम्ही प्रोत्साहन केलंय त्याच्याबद्दल तुम्हाला दिलगिरी व्यक्त करतो। तुम्हाला आमचं तुमचं सगळ्यांचं सहकार्यामुळे आम्ही इथंपर्यंत नाही तर सगळ्या सीमा भागात कानाकोपऱ्यात तुम्ही आमचं बातमी पोहोचून नाही तर सगळ्या लोकांनी माहीत करणार की संघटना कुठल्या पद्धतीत काय राबवलं आहे हे तुम्ही लोकांनी समजून द्या आमचं नाही तर काय तुम्ही हलकं कराल एवढं सांगू ना। मी अनेकदा तुम्हाला आमच्या मनापर्यंत आमच्या संघटनेचा सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या करून तुम्ही हे नाही तर तुमच्या मोठं नाही तर हे संघटना वाढवून नाही तर शेतकऱ्यांचं कल्याण शेतकऱ्यांच्या हितासाठी हे जीवित राहायला पाहिजे आणि सगळी हे पूर्ण तयारीनं आम्ही लागतो आणि तुम्ही सगळं सहकार करा एवढं सांगून माझं मोठं। या प्रसंगी शेतकरी संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष सुभाष चौगुले म्हणाले, गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे खुल्यापणे ऊस परिषद घेण्यात आली नाही पण यावर्षी आपल्या परिसरात काही साखर कारखाने दर घोषित न करताच कारखाने चालू केले आहेत तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी धडपडत आहोत। ऊस परिषद व निर्णय होऊपर्यंत शेतकऱ्यांनी थोडा धीर धरावा, आपल्या ऊसाला तोडणी घेऊ नये,
योग्य निर्णय होणारच. नम स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नम कार्यकर्त्यांना कूडि ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ತಗೊಂಡು ರಾಜೀವ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ 12 ತಾರೀಕು 12 10 ತಾರೀಕಿನಲ್ಲಿ ಬೆಳಕಾ ಸರ್ಕಲ್ ಸಭಾಗೈದ ಕೊಟ್ಟಪ್ಪಣ್ಣ ಸಭಾಗ್ರಹದಲ್ಲಿ ರಾಜೀವ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರ 15 ತಾರೀಕದ ಜಯಂತಿ ಹೇಳಿ ಬರ್ತಿರ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ರೈತರು ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರು ರೈತರು ಎಲ್ಲರೂ ಉಪಸ್ಥಿತಿ ಇರಬೇಕು. ಹಾಗೆ ನಮ್ಮದೊಂದು ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ ಐತಿ, ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರು ಸರ ಲಕ್ಷ ಪಟ್ಟ ಯಾತ್ರೆ ಸಲಹೆ ಬರ್ತಾರೆ ಅನ್ನೋದೊಂದು ಸರ ಲಕ್ಷ ಪಟ್ಟು ನೀವು ರೈತರೆಲ್ಲ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಬರಬೇಕು. ಈ ವರ್ಷ 3000 ತನಕ ಒಯ್ಯಬೇಕಂತ ನಮ್ದು ಇಚ್ಛಾ ಇತ್ತು. ಆದ್ರೆ ಯಾರ ರೈತರಿಗೆ ಕಬ್ಬ ಇದನ್ನ ಯಾ ಖಂಡೆ ನಿಮಿತ್ತ ಯಾವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲ ಖಂಡೆಕ ಅನ್ನೋದ ಒಂದು ಪದ್ಧತಿ ಇದ್ದಿತ್ತು. ಆ ಖಂಡೆ ಕಬ್ಬ ಇರ್ಸಿಲ್ಲ, ಕಬ್ಬ ನೀವು ಕರ್ದಿರಿ, ನಿಮ್ಗೆ ಏನು ಯಶ ಸಿಗುಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ರೈತರ ಮುಂದಿನ ರೈತರದ್ದು ಭೀ ನೀವು ಕೂತಿ ಹೊಡಿಬೇಡ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ವಿನಂತಿ ಐತಿ, ಇದು ಜಯತ್ ಯಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸುಖ ಆಗ್ಬೇಕು ಅನ್ನೋಂಥ ನಮ್ದು ವಿಚಾರ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ಸಹಭಾಗಿ ಆಗ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಎಲ್ಲ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರಿಗೆ ವಿನಂತಿ. ಯಾ ಪ್ರಸಂಗಿ ಪಂಕಜ್ ತಿಪ್ಪನ್ನವರ್, ರಾಜು ಉಪಾಧ್ಯೆ, ಪಿಂಟು ತೆರ್ದಾಳೆ, ವಿಕಾಸ್ ಸಮ್ಗೆ, ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ರಾಹುಲ್ ಕೋಳಿ, ಅಜಿತ್ ಪಾಟೀಲ್ ದಂಡರೆ, ರಾಕೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ಸಂತೋಷ್ ಮಾನೆ, ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್, ಬಾಹುಬಲಿ ಪಾಟೀಲ್, ಕಿರಣ್ ಮನಗಾವೆ ಆದಿ ಉಪಸ್ಥಿತ ಹೊತೆ. आरे किचडे यांनी आभार मानले. चिकूर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेडक्याळ शाखामध्ये 15 तारखेला 21व्या ऊस परिषद जे जयशिलपूरमध्ये होणार आहे, त्या ऊस परिषदच्या आमंत्रण देण्यासाठी शेतकऱ्याचे नेते आणि शेतकऱ्यांचे कैवारी आणि शेतकऱ्यांचे दैवत आदरणीय राजू शेट्टी साहेबांची सभा बेडक्याळमध्ये 12 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता 5:30 वाजता आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि त्याची एक पूर्वभावी सभा म्हणून आज आम्ही बेडक्याळ त्या ठिकाणी बेडक्याळ शाखेचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशना तेरदाळे तारदाळे त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि तात्याचा केस्ते ग्रामपंचायत सदस्य बेडक्याळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि गणतगा परत शिदना अकोळ भोज शान शिरवाड सदलगा अशा विविध भागातून आलेल्या सर्व आमच्या शेतकरी कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी आम्ही मीटिंग घेतो. गेली 21 वर्ष झालं ज्यांनी शेतकऱ्यासाठी रक्त सांडलं, ज्यांनी शेतकऱ्यासाठी अहोरात्र झडलं, पायाला शिंदी बांधून संपूर्ण देश ज्यांनी पिंजून काढलं ते राजू शेट्टी